फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी जागरूक राहून व्यवहार करावेत असं आवाहन करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केलं. करवीर तालुक्यातील वाकरे इथं ग्राहक कल्याण फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यकर्ता अभ्यास वर्ग आणि शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. करवीर ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीनं आयोजित या अभ्यास वर्ग आणि मेळाव्याचं उद्घाटन तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या हस्ते झालं. यावेळी ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव, शामराव पाटील उपस्थित होते. ग्राहकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी जागरूक राहून व्यवहार करणं गरजेचं असल्याचं तहसीलदार रावडे यांनी सांगितलं. जावेद मोमीन यांनी वीज वितरण कायदा या विषयावर मार्गदर्शन केलं. यावेळी जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी आणि विविध तालुका कार्यकारिणी निवडीच्या नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाला यशवंत सहकारी बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय दिवेकर, सरपंच शारदा पाटील, सुरेश पाटील, विश्वनाथ पोतदार, निशा बडवे, सुषमा पाटील, अरुणा पोतदार, मारुती देवाळकर, मानसिंग पाटील, तानाजी पाटील, विठ्ठल भोपळे, सर्जराव खाडे, युवराज कुंभार उपस्थित होते.